वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं? हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते, त्यातून त्यांना हे शेपटीची जास्ती त्यांच्या प्रेम आणि हे झालेलं आहे. वेळ प्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीमध्ये जाणारे, दिल्लीच्या लोटांगण घालणारे, खरं म्हणजे देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री यांनी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 370 कलम हटवलं, जे एक स्वप्न होतं किंवा स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करून दाखवलं. आणि अनेक याच्यामध्ये देशभक्तीचा परिचय त्यांनी दिला. त्यांना शेपूट घालणं म्हटणं म्हणजे ही मर्दुमकी नाही, खरं म्हणजे त्यांचा निषेध केला पाहिजे. आणि मी हेही म्हणेन की हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते, त्यातून त्यांना हे शेपटीची जास्ती त्यांच्या प्रेम आणि हे झालेलं आहे. वेळ प्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीमध्ये जाणारे, दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे, हे शेपूट घालणारे कोण आहेत? वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत? आणि खुर्चीसाठी सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी कोणी शेपूट घातलं? सगळं सोडलं, विचार सोडले बाळासाहेबांचे. त्यामुळे आज राज ठाकरे सर, आज राज ठाकरे यांच्याबरोबर आपली एक बैठक झाली, त्याबद्दल काय सांगा? त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे, चर्चा सुरू आहे, योग्य वेळी योग्य निर्णय होईल. पण शिवसेनेच्या जागांची मागणी राज ठाकरे करतात. हिंदी में क्या चल रहा है? हिंदी में सर आज जो बैठक हुई है, आज जो बैठक हुई है, चर्चा चालू आहे, चर्चा चालू आहे, योग्य वेळी योग्य निर्णय होईल. ते आता समविचारी पक्षाशी या ठिकाणी महायुती मध्ये मोदी साहेबांचे विचार, पक्षाचं काम, सॉरी सरकारचं काम यावर विश्वास ठेवून अनेक लोक सोबत येत आहेत.